पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणलाय. भाजपचे अतुल भोसले यांचा त्यांनी पराभव केलाय. बाबा काय सांगाल, हा विजय कसा संपादित झालाय, काय सांगायच्याबद्दल? नाही, हा विजय आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली रात्रंदिवस मेहनत आणि 5 वर्ष माझा सतत मतदारसंघाचे संपर्क आणि केलेली विकास कामं ह्याच्यावर झालेलं आहे. त्याचबरोबर एक देश पातळीवर राज्य पातळीवर जे काही भारतीय जनता पक्षाचं कारभार चाललेलं आहे, जे काही धोरणं राबवायचं चाललेलं आहे, या सगळ्यांचा एकत्रित हा परिणाम आहे. त्याचा निर्णयामध्ये विजयामध्ये त्याचं रूपांतरित झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाला ज्या निर्भेळ यश अपेक्षित होतं किंवा सबळावर आपण सरकार स्थापन करू शकू अशा ज्या वल्गना होत्या त्या काही पूर्ण झाल्या नाहीत. उलट जेमतेम 100 जागा त्यांच्या आलेल्या आहेत, मागच्यापेक्षा खूप जागा कमी आलेल्या आहेत. याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 5 वर्षाच्या कारभाराबद्दल सरकार काही जनता काही खुश नाही आहे आणि त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान नोंदवलेलं आहे. आणखी थोडा प्रचार चांगला सुसूत्रपणे झाला असता तर कदाचित आणखी आम्हाला यश मिळालं असतं. आमच्या पक्षाला आणखी जागा मिळायला पाहिजे होत्या, पण त्या मिळू शकलेल्या नाही. उदयनराजेंचा पराभव झालाय. श्रीनिवास पाटील तुमच्या भागातले मतदारसंघातले आहेत, काय कसा बघताय प्रभाव? नाही, हा पराभव होणारच होता. उलट मला अपेक्षा होती की जवळजवळ 2-1 लाखांनी पराभव होईल, परंतु कोरेगावला अनपेक्षितपणे मला माघार घ्यावी लागली. पाटणला देखील मला यश मिळालं नाही, कारण हा पराभव हा उमेदवारांनी ज्याप्रमाणे सत्तांतर केलं, पक्षांतर केलं, त्यामुळं लोकांनी हा निर्णय घेतला होता. निवडणूक सुरू व्हायच्या आधीच आम्हाला माहिती होतं की या ठिकाणी लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओ अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.